मङ्गलं भगवान् विष्णुः मङ्गलं मधुसूदनः मङ्गलं देवकीपुत्रः मङ्गलं गरुडध्वजः श्रीरामं सेव्यं श्रीकृष्णं भीमसेवितं श्रीव्यासं श्रीमदानन्दतीर्थसंसेवितं भजे ब्रह्मान्ताः गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रेयपती आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्म श्री श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओम आईच्या दिवसाक स्वाम्याले अभिवंदना दिवसानिमित्तानं बॅंगलोरचे समस्त ब्राह्मणवृन्द तशीची आमच्या शाखामठाचे सर्वही आढळित तशीच चातुर्मास कमिटीचे सर्वही सदस्य तशी जी एस बी समाज तांगेले सर्वही पदाधिकारी तशीच आमगेले प्रीती समाज बांधव आणि सर्व लोकांेन स्वाम हे अभिवंदना निमित्तान एक खुशी जावका तांगेले तितीरी आम्ही कसं कर का म्हले एक उद्देशान तुलाभार सेवा गुरु अंतर्गत वेदव्यास देवालय संप्रिती कितीरी आईच्या दिवसाक हे सर्वही तुलाभार सेवा केल्यासची हे के सर्व सर्वही लोकांक आम्ही प्रथम जाऊन घेऊन संतोष अभिव्यक्त करता म्हणे ते नची लागी लागी धा वर्ष झाले आम्ही मठा येऊन आम्ही वीस वर्ष आशिल त्यांना आम्ही मठाक प्रवेश घेतिले आणि आज ही तीस वर्ष जाता लागी लागी एक धा वर्षाचे आम्ही आता मठाचे परंपरेन तू आम्ही येऊन गेल् आसाची सो या दहा वर्षात मस्तीतले शिकच्याक मेळ आमकां पळवच्याक मेळे मस्तीतले नवीन नवीन अनुभव जिवनांत आमी केन्नाय घेतिल नाश तसले अनुभव आमकां शिकच्याक मेळे असले जर आमकां प्रेरण मेळ् मस्त लोकांक कुतूहल आसा सॉम पयल कसांक करता शिले आत्ता कसंग करता असाची मस्तीतले केलो विशय विषय सांगितलं आसा केलो लोकांक दिसता स्वाम्यान कशी निर्णय घेतले कशी स्वाम्यान चातुर्मास निर्णय क आणि संन्यासाश्रम दीक्षा निर्णय घेवचे का आणि तू मस्त व्यत्यास असा चातुर्मास प्रतिवर्ष बेंगलोरात तू अंद वर्ष जलना जलेरी मुखाल वर्ष वेके दिवेत त्या वर्ष जलना आनी खंचे तरी वर्ष दिवेत ना आमगेले गुरुले कसन संकल्प असा आम्ही वैकेच परिपूर्ण करीत किंतू संन्यासाश्रम दीक्षा तशी नाही आज हो फाल्या हो आणि एक पण निर्णय घेतल्यानंतर नंतर परिपालन करच पडता सो so, असले मस्त लोकांगत तसा कशी झाल्या कसन प्रोसेस कशी स्वाम्याक आणि परिचय स्वाम्याक कशी कळे सिंपल कसन की म्हणजे के सांगताची की चातुर्मासाच फल बेस्ट एक्झाम्पल म्हणजेची आम्ही कित्या की, की म्हणारी दोन हजार बारात बेळगावां चातुर्मास जाल्ले खंच्या शाखा मटांत खंचे बेळगाव शाखा मटान आम्ही वास करता शिले त्याची शाखा मटान तू चातुर्मास आता मी हे बेंगलोर चातुर्मास म्हणून लेका वैरी स्वामी असाची सकलंमी असाची सो तशीची ही तूं तू आमगेले आमगेलं एक आशिल्ले सक्काने वचून गे न्यूजपेपर दिवचे सक्काने कसं नाही तरी एक का, का न्ही आणि त्यांना खाली एक नीन की वीस वर्ष मात्र ना अठरा वर्ष दोन हजार अठरा दोन हजार चौदा आले ते वीस वर्ष झाले सो दोन वर्ष कमी असले अठरा वर्षी पळया वन प्लस एट नाईन सो <laughs> <laughs> so, तेना आम्ही स्वाम्याक पेपरांनी दिवचे कडेरी अशीची गेलो उपरंत त्याच्याकडे सांगताची की स्वाम्याला न दर पळल्या पुरो कि वत्ता की मनुष्य खं तुल्यान खं वत किती आम्ही एक उदाहरण खाली माती जाऊ नशिले खाली माती जाऊन आशिले किंतु ते भुरकूळ क ना ते मडिके करच्याक कारणीभूत जिले तसंच आपल्या गुरुची कित म्हणजे त्यांनीची आमक पळ गेन त्यांनीची जातकांनी हाडूसून घेतले मस्त लोकशाही हे एक हंतू एक वटूचेर निर्भर करचे जायना प्रोसेस कशी असं किती तुमका सांगता म्हणले पहिले असले चार की पाच की कित वटू मिळतात ते उट्टू वटूले तांगेले जातकने हाडूस नू ते जातक गुरुले वटू कशी एक परिशीलन जाता ते उट्टूची अवलोकन करू कडेरी थोडे ज्योतिषशास्त्र कोण बरेची तजबद ज्ञानी असाची तांका नाव घालनाशी ಏ ಬೀ ಸಿ ಡಿ ಣಾಲ್ ನಾವು ಘಲ್ ಏ ಪ ಸೋಮೆ ಗೊತ್ತ ಗೊತ್ತಿ ಏ ಬೀ ಅಣ ಬರ ಪಳೆಯ ತಕವ ತಕವೈಕೆ ಈ ಏನೋ ವ್ಯಕ್ತಿಯಲ್ಲಿ ಹೀಗಿ ಈಗ ಗಿದೆ ಬೀ ಎನ್ ಓ ವ್ಯಕ್ತಿಯಿ ಗಿದೆ ಸೋಮ ಪಳೆಯ ಬೀ ಮಳೆ ಕೊಣ ಮರಯಾ ಏ ಸೀ ಮೇಲೆ ಕೊಣ ಅ स्वामे कोणाक गुप्त जाऊन घेऊन उरका विषय सो अशी स्वामगेले प्लॅनिंग उरताशिले सो उट्टो लोकाल आमगे लास्ट कॅन्डिडेट वी आर दी लास्ट कॅन्डिडेट आशिले टू टू थाउजंड कित्याक म्हळ्यार ताज्या पहिले मस्त लोकल स्वामेक स्वाम्याक जातकांनी पावले कित्याक की स्वामेक तेन्ना वयोमान वयकेची लागीं लागीं सिक्स्टी फाय क्रॉस जाल्ले सो त्या निमित्तान मस्त लोकाल जातक हे झाले तर एक कसं की म्हण जातक असो ना गुरून वैकेची आमक इष्ट असा हो बोटू इष्ट असा कसने जाल्यार वैकेची लास्ट लास्ट रामदेवान प्रसाद दिवका रामदेवान प्रसाद दिलना जेलरी जातकांतलेही शिक्षणात बरसो ना आणि कसने उरो कितलेही असल्या बैकेल देवान एक प्रसाद दिवका देवाला प्रसाद ना मुखार सुच्याक जायना सो देवाला एक प्रसाद घालता जाल्यार पहिले वटूल अनुमती जावका डायरेक्ट प्रसाद लावचे जायना वटून अभिप्राय दिले तांगे कुटुंबातून अभिप्राय दिल्यार मात्र त्यांना देवा लेगी प्रसाद लावका सो आता कसं हे की म्हळ्यार उट्टू लोकां जातक आले परामर्श वैक्य झाले दोन हजार चौदाात प्रसाद लाईले दोन हजार बारांत चातुर्मास झाले दोन हजार तेरा तूं आमी मडगांवांत आशिल्ले मडगांवांत चातुर्मास आशिल्ले दोन हजार चौदाात तू स्वाम्यान प्रसाद लागले तेही आमगत आसा फेब्रुवारी महिन्यात तूं माघ मासाचे दिवसार त्यांनी माघ शुद्ध द्वितीयाक लाले माघ शुद्ध चतुर्थी गणेश चतुर्थी दिवस माघ माँग, माघी चौथी म्हणता आम्ही त्या दिवसाक विषय कळले की आमच्या नावारी देवान प्रसाद दिले ताजे पहिले अनुमती कशी की म्हणले सोम्याल प्रस्ताव आयलो म्हणजे सोम्यान एक व्यक्ती व्यक्तीकडच्यानं तांगेल्याली उलयाची तंगेल्या विचाराची तंगेले कस अभिप्राय असा तंगेले उलोवन घेऊन अभिप्राय सांगचे म्हणून आता आत एक अभिप्राय आलो आता आम्ही एक येस म्हणका एक नो म्हणका दोन्ही ऑप्शन आता प्रॉब्लम कसन की म्हणले प्रॉब्लम नी बट डायरेक्ट स्वाम्या कडच्या आयले तेन्ना आमकां चड ज्ञानो देणार अठरा वर्साचे आमी हे तेन्ना इतले विषयू स्वामेले मठ समाजू हे ते कसन तितले चल हे नावामे गोत आसा आम्ही एक वैदीक परंपरेन आयला जन धार्मिक विषय थोडेची आता त्याच्याबद्दल ज्ञानोदय आशिले अशी किंतू अशीची हे करत असताना एक आम यस म्हणका एक नो म्हणका आता यस म्हणून कसन आम्ही त्याग करका हेही गोत आसा एक दिकान मा एक 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 लोकांले तोंड पळले एक नमून जाता सांगचे जायना एक दिका नो म्हळ्यार त्या दिकान सोम्याले डायरेक्ट प्रस्ताव आयला वटू लोक कसन आहे म्हणून आता मी डायरेक्ट न म्हणारी तरी कुटुंबात ह्या की किती म्हणजे डायरेक्ट सोम्या कडच्या आई ना ह म्हरी हांग उठो हे करका ना म्हण सोमेल कोप कुटुंबात आणि ह्या जतकी सोमेल रागणी आणि जतकी असेल नमुन्याचे त्याने सान वयोमान नी कोणाक सांगचे काही जायना मरे अशी शाला कसन करका बाकीचे ऑफर आणि तुम्ही हे करत इतले पैसे दिव्यात व तितले पैसे दिव्यत वै ते घेयत वे वे आम्ही थं विचारचे जायना हा रूट कसं असे हे जायना एक यस म्हणका एक नो का सो so, अशी आलोचन करताना कित करत कसं करेत यस म्हणजे उटू हे करका नव म्हण सोमेलेग हे करका सो so, आम्ही एक तिसरी वाट काळे तिसरी वाट काळे आम्ही एक सांगले की अनुमती रामदेवाला प्रसाद लाव किती असा सो so, आम्ही कसं करता म्हणजे रामदेवान कशी प्रसाद देता त्या प्रमाण चलचे रामदेव कशी प्रसाद देता त्या प्रमाण चलचे कडे रानी हे ना आता ना म्हणले रे रामदेवां ना म्हले रे देवां ना म्हणून जाता आम्ही नाम म्हण म्हणून जेना सो त्यांना स्वामेल रागणी ना जो कोप ते कुटुंबात ना ह म्हले देवा ना म्हणलं अशी जाता जर देवान ह हो म्हणले रे आम्ही उडचेची आणि तंतू आम्ही पळच ना तंतू आम्ही वच्चेची सो अशी आमगेले एक निर्धार आशिला देवचे सोडले ते आतात ना नियत नियती आमगेल हातात ना सो आमी तशी करून न्हू अनुमती हे केले की देवान जर ह म्हणजे रामदेवान जर दे आमगेल नांवार प्रसाद दिले रे आम्ही हंड्रेड पर्संट सिद्ध आम्ही मठाक प्रवेश करताची आणि उठू त्याग करून न्हू आम्ही मठाक मुखार शिता म्हणून सांगले आणि कसं की देवाला अनुग्रह आमगेल आपल्याला प्रसाद दिले सो आजही तुमच्या द्राक गोकर्ण परतगाळे जीवोत्तम मठाचे चोवीसवे पीठाधिपती जाऊन गेलं दराक द्राक लसाची सो इतल्यानी घडले कोणाक गोत ना अशानी कोणाक सांगचे विषय न्ही आजी अभिवंदना दिवस आम्ही आमगेल जीवना कसं झालं म्हणजे तरी आम्ही तुम्ही दराक प्रस्तुत केल्या त्याचीच आम्ही सांगले की स्वाम्याक मनाक असल्याच ना आमख्याची वटू जाऊ का म्हणून घेऊन असल्या रामदेव आणि प्रसाद ना जाल्यार काही करचे जाय तंतू तीन विषय महत्त्व उरता एक कसं की म्हण एक वटू घेतलं म्हळ्यार त्या वटून शिक्षण कशी त्यांनी हे करताले एक त्या ज्या कुडनं मेन कसन की म्हळ्यार त्यांनी पळचे गुरूक आणि एक शिष्यांक कशी एक मेळून घेऊन वाता जाता की, की म्हळ्यार आमकां आनी तांकां पन्नास वरच्या फरक आमी सांगचे त्यांनी आमकां भांगरा रितीचे संबंध म्हूण घे आता भांगरा रेट वैकी यम्बतू स्वामेक झाले <laughs> so, so, आणि सोम्याक आसा सो जो एक आमकां भर रितीचे संबंध असा तांकां यम्बतू जाल्यार आमकां मुवत्तू सो so, एक पन्नास वर्षाचे अंतर आशील तसे एक वट्टू एक शिश्यान उरका म्हळ्यार तांगेले अभिप्राय तांगेले विचारधाराक खंचे रिती रिहाय जायनाशीची आमी आम्ही मुखार सुका सो सेकंड पॉइंट कसं की म्हणजे फर्स्ट पॉइंट गुरु कनी शिष्यांक कशी एक मेळा मेळी कशी त्यांनी एक मेळ घेऊन वता म्हणले प्रश्न दुसरे तिक्षण शिक्षण शिक्षण कितले हे करत शिक्षण ग्रहण कशी करत ताजे विषय तिसरे तंगेलं आरोग्य फळे वटूक घेतले तांक घेतले आरोग्यानी कशी उरता कसं नाही किते ताजे बद्दल एक हरशीच एक अवलोकन करतात उटूपाकीवावेरी चौथेचे समाज बांधवाले वट्टू आमगेले शिष्य तांगेले वट्टू कशी मेळ वत्ताची वताची तंगे ग्रहमानाक आणि शिष्यवर्गांक ते मेळी करून घेणू तां बरे करून घेऊन वसले एक सामर्थ्य तसले एक, एक गुण ते जातकान दिसत की कितें हे एक पळत अशी एक चार पांच विषय पळोवन जे नंतर तदनंतर नंतर देवाले की प्रसाद लावचे सो हे जाले नंतर देवान प्रसाद दिले नंतर ह्या स्थानावर येऊन गेणू आम्ही येऊन पाविलेसात बाकी प्रत्येक स्थानाक मस्त लोक हे करतात का जॉका त्या पोस्ट का मग ह्या पोस्ट जेवका हे पोस्ट का ह्या पोस्टाक मात्र कसने करचे ज्या पोस्टाक रामदेवानच ही हंग पोस्टिंग विना हा बाकी कोणे पोस्टिंग करचे कितले वचून धाडून घ्या आता कस कसं तुम्ही दवरले पळया हे उटू देवा रामदेवा नैवेदी करून घेऊन हक्का प्रसाद्दी म्हणजे दिना तो ताक मना मात्र तो प्रसाद देवाल अनुग्रहान रामदेवान प्रसाद दिले आणि जे ही आता जागेच्यानी आता सांगले ते उठूचे मी आमगेल गुरुल संकल्प आशिले आणि संकल्पाक लागून घेऊन आम्ही हे केले पैसे महत्वात नाही पहिले स्वामेल संकल्प परिपूर्ण आमगेल महत्वचे आशिले म्हळ्यार ज्या स्वाम्यान ज्या स्वाम्यानं तरी ताणें हे केल्लें आसा तने प्रीती दाखयल्लो आसा कितलो आदर दाखयल्लो आसा ताका पहिले तंगे ता संकल्प आमकां परिपूर्ण करता संकल्पात समजावून घेणू देवाले प्रसाद वयकेच घेवन हे जाग जा घेवेत की नाका आता घेवका की कडेर घेवका का कन्फर्म करून घेणू कडेर आमी ज्या केलं पैसे येता वत्ता ते आजी येता फाल्यां येता सो ते आमक महत्व न्ही स्वाम्याल संकल्प परिपूर्ण झाले ने होड व्हड आज पळया आज आम्ही हंगा मठ बांधले कसन बांधले त्यांना आमगेले परम आपले आम परमगुरू ते तीन जाग घेतले एक वास्को एक आम्ही बेंगलोर आणि एक मुंबई हे तीन जाग त्यांनी घेतले त्यांना घेताना मठा पैसे ना नावाम्यान आशील भांगर वयक अडमांदवर घेणू बेंगलो मुंबईचे जाग त्यांनी घेतले ताजी साईडात जाग वैकेची आमच्या परमगुरु स्वाम्या घेऊ का म्हणून म्हणले तिथून पैसे नाशिले आज त्याची मुंबई जागो आम मस्त कमीपणा जाता आज ह्याची बेंगलोर पळले लोक असा कशी वच का कशी येऊ का आता हे राम मूर्ती हे कसं ना तर पट्टा बी राम दिवचे आशिले उठ लोकांना हात आपण घेऊन देऊ का म्हणून आशिले बट हात आपुरचे कशी आत वच्चे कशी इत जाग तशी बसल्याची घेऊन वचे पहिले ते तीस चाळीस किलो भार असा तंतू दोन दोन लोक जाऊ का सो हंग उट्टू लोक आशिया तेतून सांगले की उट्टू लोकाल तरपेनची स्वामेक पावल्या म्हणले का आणि उट्टू लोकाल आमक पावल्या म्हणून आम्ही आता या संदर्भात सांगताची <laughs> आजी तुम्ही आमक अभिवंदन करता सच किंतु मुख्य जे न अभिवंदन करचे म्हणारी आम्ही नही आमग देव किती की म्हणजे ताणे अनुग्रह केले त्यानंतर गुरून अनुग्रह केले आशिल्ले संबंधित जाल्यार तांणी वैकेची माता पिता तांणी वैकेची त्याग आसा असा नंतर आमगेले समाज बांधव हांगेर उटू एक 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 विषय सांगते असलेरी देवान मस्तीतले आमकां पार करून दिले मस्तीतले ताणें अनुग्रह केले आता आत केलो लोकांना दिसता की ते हे आणि हे पूर्वाश्रमचे आणि आत्ताचे पळले बरें केलो केल केलो लोकांक उरता ते बरेश की हे बरं ह्याची बरे विचाराक आमगेले स्वभावाक ह्याची जीवन आमक सूट जाता कित की मळेरी किते की मळेरी <clears throat> एक कथ असा केलो पंत केलो निर्णय घेतिल त्यांना कळना के अठरा वर्षा आशिले ना वीस वर्षा आशिले निर्णय घेतिल्या नंतर माशी पळेताना आज ही अशी जाता आज तां जाता हे निर्णया निमित्तानं सो हे पळताना सम केले की किती असे निटूचे एक 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 दृष्टिकोन दिसता किंतु आज दिसता की आज तन्ना त्यांना कळले की आम्ही घेतलेले डिसिजन करेक्ट असा आणि देवान पैकीच करेक्ट प्रसाद दिला म्हणून आम्ही तशीच विचार केला असा एक म्हणून हे आम्ही सांगताची आमक हे कळले कसे की म्हणजे हे कथ वाचिल नंतर कळले ही कळले किंतु तू हे एक कथ वचिल आणि हा बद्दल एक रममाण जाऊन घेऊन आम्ही हे केले एक बापूस श्रीमंत बापूस त्यागेलं एक चेगे कसं आहे की म्हणल्या बापसूक आपल्या चेल्याक आपल्या श्रीमंती कशी असा आणि गरीब जन गरीब जन कशी त्यांनी भोगताची कशी तां त्रास असा ह्या वटुची कम्पेअर करची तसेल एक संदर्भ बापूस त्या चरडाक दाखवू का म्हणून घेऊन एक विचार आशिले ते ताणे पुताक घेऊन घेणू एक गरीब आशिल तसं एक वाटारात घेऊन घेऊन वता गेल तना थांचे जन एक रयता बी जन ना आणि असले कसने काम करताल जन त्यांनी ते हितलां तू ना ते तोटान तू त्याने काम करत असाचे त्यांले त्यांनी काम करत असाचे ह्या चेडा उटू दाखत असा तो सांगता पळे श्रीमंत कशी उरता गरीब पळे ह कसं करता अशी तशी मुटू सांगता असा चेल्लो उठू पळव घेत असा उटू पळयत असतो त्या दिकान ते गरीब लोक न उटू काम करताची चोडू वैके खेळत असाची ताजे मध्ये एक, एक चार पांच सूण आहे ते चौडू आटूची चार पांच सूण वैकची खेळत असाची कडे थोडे मुखार गेले थंडी असा ते नाही तू उठू चवढू नची खेळतासाची मस्त खेळतासाची हे पळय लोक गरीब लोक अशी न्हताची पळतात तू म्हणून उठू सांगले पळत असाही उलेल ना कडेरी रात्री झाले रात्री झाल्यानंतर उठू लोक मेळं गेनू उठू ते गावचे ते गरीबजण कोण कोण आशिले उट्टू लोक मेळ गेनू तांगेले हे करता हे पळे हंगी कशी हे करताची आम्ही कशी उरता पळया अशे न उठूची सांगचे लागलो हे उठूची तो सांगून घेणू रात्री उठू झाले नंतर वापस त घरा घेऊन गेल्या नंतर आज तू कसन शिकले म्हणून विचारलं ताणे बापसून त्या चरडा विचारले आज तू कसन शिकलो आज पळव श्रीमंती कौरल्या कशी बर आहे म्हणून उठू सांगताना त्यांना पू तू एक सांगता साक की आज आम्ही मस्त गरीब असा म्हणून दिसले म्हणून सांगता चरडू हे उटू पळून आयले नंतर बापसू कसं सांगता की म्हणल्या आम्ही आशिला तूं मस्त गरीब म्हूण गे सांगता बाप्सुक एकदम शॉक झाले अरे बाबा तुका गरीब कसो कसं गेलं सांगचे खाऊन घेऊन आनी आणि तू पळले आमी मस्त गरीब सा गेन तू सांगता सा। कळताना कळतना कसन तुगेले विचार तो उतर उत्तर आमगेले घरात तूं एक सूण आसा तंगेले एक चार आसाची असेल घरांत तू एक एक स्विमिंग पूल दोन हजार स्क्वर फिटाचो आसा आणि ते वळ वय केव्हिटाम क्लिन करेल एक उडचे जाता के स्विमिंग करचे जाता आणि बट आपलं मात्र असा स्विमिंग पूल मात्र सांगा असा एक चार सूण असा ती नसा आणि केनाही आंगडी वचून गेन खाण कसने तरका उठू भायर तुला हाडका तांगे स्वतः ता करता साची आम्ही दुसऱ्या लेग मागून घेऊन हाड हाडका बट तानी मागच्या ने ना तांनी स्वतः करता सांची त्या नची हाऊ केन्नाय नेदेल मागीर ते सिलिंगाचेर एक 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 स्टार घाले हे घाले आनी लावता बट तांगेला तू ट्यूबलाईट ना थंय चंद्र मास पळस चंद्रप्रकाश के ट्यूबलाईट लावका एक ट्यबलाईट की दोन ट्यबलाईट लावका किंतु चंद्रची तांका मेळ्ळें आसा मागे ते वैरी सिलिंगांचे एक एक साना, साना नक्षत्र ते रेडियमचे नक्षत्र लायले किंतु तांक आकाश आकाशभर रेडियमच नाही कायम शाश्वत असेल तसल नक्षत्र तांच असता हे उटू पळून गेणू हाची मस्त गरीब असा म्हणून घेऊन मला दिसले श्रीमंत ना म्हणून घेणू बापसूक सांगता आता हे कथा आमक कशी ह्या कशी रिलेट जाता की म्हणारी आम्ही हे उटूची कसं नाय स्वामेल प्रस्ताव येऊचे हे त्यांनी योचे चिनता पहिले हे आमक गुना असल्या एक संदर्भ आणि येतात मुगेन सो so, हे उठू जाऊचे चिनता पहिले आम्ही शाळेन शिकता शिकताशिले पी यू सी कॉलेज केले मेकॅनिकल के इंजिनियर कशी तुम्ही आलोचन करता सेम आम्ही वैक एक बरे कॉलेजात तू शिकका एक बरेच तरी एक कंपनीन तू जॉब घेऊ का एक चार पाच वर्ष थे एक्सपिरियन्स एक होड फॅक्टरी आम्ही हे करता एक चार जणांक काम दि का, एक स्थान मान अशी म्हणून उठ लोकांशी उरता सेम इंटेन्शन कशी एकची एक जॉब एक हंतू कसं नाही तरी एक कॉलेजात बरे शिकचे एक फॅक्टरी वन 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 इतलेची किंतु आज तशी नाही कशी थं चरडाक चार सुणे मेळ सांगले ताणे नाव संपूर्ण आकाश तांकां मेळा संपूर्ण ताका तसे मेळा तांणी स्वतः जेवण करत तसे कसं ना खाण की ह्यात तशी आज आम्ही संतोष कितें की कि म्हळ्यार आम्ही मस्त श्रीमंत झाले कितें की कि म्हळ्यार संपूर्ण समाजच आमकां मेळ्ळो आसा जर <laughs> आम्ही जर आम्ही जर त्याची लॅवला गेलेलं असलेरी एक खाय एक फॅक्टरी एक कॉलेजान शिकले एक जॉब किंतु आज तसे नाही आज ही संपूर्ण समाजाचे कसेने कष्ट आसल्यार तांकां समाधान देऊन आमकां खुशी जाता आणि तांगेल खुशी ऐकून आमक आमकां खुशी मेळटा सो so, दोन्ही लेखान आमकां समाजा ओटू उट्टू लोकां मेळ गेलं उठ्टू उरचेक उरच्याक एक अवकाश मिळत जर तेचीच आमगेले दुसरं विषय गेल्यार रे ना आता पळय बेंगलोरांत तुमी उरता सो so, बेंगलोरां कितलो तुमक संबंध बेंगलोरची मात्र परिधी किंतु तू आमक तशी परि दिना आमक बेंगलोर वैके लागता हैदराबाद वैके लागता इडी समाजची आमक ख रितीने गेल्या री तर त्या निमित्तानं आम्ही त्या निर्णय घेतले हे कथ कुडा आमक कळले आज संपूर्ण श्रीमंत जे कित की म्हणा उटू समाजाची आम्हाला प्राप्त झाले आणि हे गुरुवर्य स्वाम्यानं आमका आशीर्वाद केल्या निमित्तानं आमका आश्रम दीक्षा दिल्या निमित्तानं आज आम्ही हंगेऊन घेऊन पावी असाची सो मुख्य जाऊन अभिवंदन कर रामदेव वीर विठ्ठला कमी अभिवंदन करका द्वितीय जाऊन घेणू आमक हे स्थान मान गौरव प्राप्त करून गे गेले दिलं तसले आमगेले गुरुवर्य स्वामेक तिसरे म्हळ्यार पूर्वाश्रमाचे माता पिता ती हे केल्ले असाची त्याग केले सो त्या संदर्भात आम्ही संतोष व्यक्त करताची सो आ, एक अवसूल आणि बापसूल म्हळ्यार ते विंगडाची अवसूल मोग आणि बापसूल मोग विंगड ते दोन्ही एक टाईप ने मोग मोगूची बट ते रिफ्लेक्ट विंगड विंगडणं म्हणून अवसूल मोग कशी की म्हण कोप आयरी एक पंत कसं नाही तरी आम्ही केलं को म्हणा कोप येत तिका ती धाडोच्या एक येता मारच्या एक वेक येता बड्डी खं असा बड्डे खूप असा म्हणून गे बड्डी यद्राक उरता बट गावभर सोदता <laughs> की ते म्हणजे मनांत ती गोत असा कोप असा की मोग असा तेतून ती कसं करता ब ब बड्डी ख मिसंग भरता खूप न्यून वता <laughs> बड्डी थं उरता तरी ती आपुडच्याक वतना त्या चरडाक एक भिष्टो का बड्डी कि तरी बड्डी खा बड खाऊ गावाभर फिरता किंतु त्या बड्डीन मात्र पुत्ताक मारना बापूस तसं कसं मिळता मारता पहिले <laughs> <laughs> बापस बड्डी हे ते कस म्हणून घेतला आणि पहिले मारलं ताणे <laughs> <laughs> किंतु बापसूल वीज मात्र विंगाडा वी अवसूल मोग असे कडे अवसू वता आणि मार नानाक चरडा म्हणून सांगून घेऊन ती एक हे करता कसं नाही तरी कोरंगेन बाप्प चरड नेऊया म्हणून बाप पुसते आणि पळेना एकदा पहिले एकदा मारता कडेर मोग करता सो हे अवसूल आणि बापसूल बापसूल कसं आहे की म्हण केही पळया बापसूल मोग के कळना आम्ही केनाही आवसू ऐसू ऊसू म्हणता बट तू बापसूल मोग पळे पळ आमक दिसून या ना के पळया ना तुम्ही ह्याची दिग्विजयांत पळया तुम्ही जर विडिओ काणगेन पळत तुमकां कळतं हे तिन्ही मी विडियो असलेले पळया तंतुज पळया बापसूल कसन की आणि औसूल डिफरन्स कशी की म्हणा मोगायचे हांसू केरड्या खं धोर घेऊन बसता कुईटारी एक धोरण घेऊन बसता ती पळल्या नि तुम्ही केवसू ती कुइटाचेरी हे कोरंगेन ती धन घेता किंतु बापूस केनाही किती हे करता की औसूल कसं ला की म्हण हाऊ पर्यंत पळेत पळया औसुले दृष्टी ना नदर खंप पळत तितले पर्यंत चरडाल नदर वता कियामुळे त्याची पोझिशनचेरी तिने धरून घेतले उरता हऊस पर्यंत पळेता तो पूत वैके पर्यंत पळेता किंतु बापूस तशी नाही हा कसं पळेल ना तजे किंवा चढ ताण पळो का म्हणजे किती खांदेर दवर घेऊन बसता सो <laughs> so, ह्या बापसूल मोग तो कुईटार धर ना तो खांदेर दवरता ಕೇ ಕೀ ಮಸ ಪಾಲು ಚರಡು ಪಳೋ ಗೇನೂ ಹೆ ಬ ಬಾಪಸೂ ದಾಖೋಚ ಮೋಗ ಕಿಂತು ಸಾಗುವೂ ಸಾಗುವ ಸೊ ಔಸೂಲೆ ಮೋಗಕ್ಕೆ ಆಪಸೂಲ ಮೋಗ ಇ ಅಂತರ ಅಶಿಲೆ ಔಸೂ ದಾಖೋನ್ ದಿತ್ತೂಸ ದಾಖೋ ದಿನಾ ಕಿಂತ ಬಾಪೂ ದಾಖೋದ ಚರಡಾಚೇರಿ ತಂಕ ಮೋಗ ಉತ್ತೀಚಿ ಸಾಗರಿ ನಾ ತಂಗೇಲೆ ಕುಟುಂಬ ತಾನು ಓಡ त्यांनी त्याग केला असा त्याबद्दल वकेची संतोष व्यक्त करताची ताजे किंता चढ आमगेले समाज बांधव कित्याक की कि म्हळ्यार आमगेले स्वाम्यान सांगिले की आमगेले शिश्यांक तुम्ही सहकार देऊ का म्हणून घेणू आमगेले आश्रम दीक्षा जलतनाची त प्रवचनान सांगिले तुम्ही कशी आमकां सहकार देऊन गेन आमेल वटू मेळ घेऊन तुम्ही कशी आमके हे केलं आसा तशीच आमगेले शिश्यांक वैकेची तुम्ही तशीच सहकार देऊन घेऊन हे करता आणि तुम्ही सहकार दिस आणि एक झाड म्हणून ना ना आम्ही कसं उडगास करता की म्हणा सारे उद्दा ह्याचीच हे करता किंतु ताजी माती कसं असा ते झाड असा माती ते कोणाक कळना आम्ही कसं म्हणाडा कसं जाऊ करा पहिलं उद्दा आणि सार उद्दा आणि सार तर माती माती ना कवे सो माती अश्यंत अत्यंत आशिल तसंच महत्वाचं कसं की म्हणाऱ्या माती तुम्ही सार घालना ना उद्दा उद्दा घाल ना जे फल मिळतात कित्याक की कि माती असा त्या निमित्तान ते मूळ ना ते कसन एक माती असा त्याची कशी एक झाडाक महत्त्व असा तशी आमक आमगेले समाज त्या निमित्तान आमगेले चतुर्थ कसन की आमक सहकार देऊन आता पळया पऐंशी पन्नास कोटीचे आम्ही जप करता साची ते समाज बांदवाल सहकार आमी हे परिपूर्ण करच्याक जायनाशिल्ले संकल्प आपले उरताले किंतु परिपूर्ण करता म्हणलें ते उद्देशू तुम्ही दाखवून घेणू आमचे संकल्प तुम्ही परिपूर्ण करून घेऊन दिसाची आणि मालगड स्वाम्यान सांगितलं कसं उत्तर असा त्या वैकेची परिपालन करून घेणू तुम्ही हे केलं असा की आम्ही शिष्यांक वैकेची सहकार दिसा म्हणून घेणू तुम्ही मालगड स्वाम्या वयकची दाखवून दिची <प्थी> सो अशी हे रिती री एक 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 एक, -एक, 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 -एक तुम्ही ऐकत गेले म्हणारी मस्तीतले आम्ही सांगचेक जाता आमगेले गुरु स्वाम्याल कशी की म्हणाऱ्या तांगेले अशीची चांगले बापसूल तसाल मोग दाखवून घे नाशिले उट्टू धांपून घेऊन बसता आशिले आज ही स्वामी एक कशी की म्हणले त्यां गुप्तशील विषय अस गुप्त उरता आशिले त्यांचे ना आज उट्टू बाहेर पडले एकांत असेल उट्टू प्रचार जाऊन गेले बट प्रचार झाले बद्दल आमक सने ताजे बदल हे ना किती की म्हणजे रामदेवाक आणि गुरु समजावून घेऊन आम्ही प्रत्येक हेज्ज दवरले सो रामदेवांनी गुरुचीच आमक प्रसाद दिलताना आम्ही बाकीच्या आम्ही चड लक्ष घेणार कोण उलताची कसले उलयची ते ह्याक केलं ना आम्ही केले स्वामेल संकल्प पूर्ण जाऊच्या का आणि ते फाल्या इनडायरेक्टलीची आमच्या समाज बांधवाकची उपयोगाक येऊची तशी जाता सो असे आमकां आमक कसने हे ना फ मठ बांधले आमच्या समाजात लोकांक वट्ट जाऊच्याक एक स्थान मिळतं फाले भजन करीत फाले एक देवस्थान येता चार जणांक ताज्याने भर जाता तिरुपती फाल्या थंक एक बांधले फाले तिरुपती देवाल दर्शन करचे आसा फाल्या रोपचे व्यवस्था जोका थं अवकाश मिळतात सो so इनडायरेक्टली समाज बांधवांक ताजे अनुभव मिळतात परतगाडी मठ, आम्ही रिनोवेशन करता साची, बरे करताची किती करता असाची कि फाले आता नाची वैदीक परंपरा कमी जात फाले त्या चोडुवांक हे करीर आम्ही कसं नाही तरी एक करेडुंक थं आपोका म्हणजे टीचर्सांक आपोव का टीचर्सांक आपो का तांकां तांत्रा एक व्यवस्था करका सो हे उटू का म्हणाऱ्या लास्ट फायदो कोणाक मेळटा फाल्यां भट निर्माण जाल्यार लास्ट त्या तुमगेले घर पुरोहित जाऊन घेण समाजाचे सेव करचे जाता सो लास्ट आपक कसने हें ना कसने हे ना बट लास्ट इनडायरेक्टली डायरेक्टली ओर इनडायरेक्टली खंचेही आम्ही कार्य केले रे ते समाज बांधवांक प्राप्त जाता समाज बांधव हंतू त्या सहकार कर कसने त्याच्या बद्दल अपेक्षा ना ततकून आमच्या इथल्या मुखार वतची आणि तुम्ही आमका जप हातू पांशी पन्नास कोटी कसं जप असा त्या उट्टूची जाऊचे तशी तुम्ही सहकार करा पुरो आम्ही तांतूची आम्ही खुशी पावताची बाकी कसनेची तुम्ही चिंत करनाकची की हे जात की ना हे किती करताची कसले करता साची जाऊ का वे हे मस्त लोकाले विचार येता सो उरले वै की वैकी कसने त्याच्या बदल हे ना किती की म्हणजे देवाक गुरुक समजा घेऊन साची आणि कोण सहकार केल्लो आसा तांकांही देव बरें करता कोण सहकार करांकांही देव बरोली अपेक्षा कसले तसे ना आणि कोणेही तशी हे करनाची आणि देवान सर्व लोकांक बरें करचें आता त्यांनी सांगिले म्हणजे नाही तरी लोक सांगताले की कसनय तांचं ह्या ना कसनय म्हणजे वैकेच हे जे ना कित्या की कि म्हणजे आमगेल स्वामेल संकल्प पूर्ण झाले नाही महत्त्वाचे आशिले कित्या की कि म्हणते त्या भार घेऊन बशश्याक आमक मना वत नाशिले नाल्यारी चातुर्मास चा करचे आशिले असल्यारी खंही करीत आशिले आम्ही कुमटा दिवकर म्हणून नाशिले कित्या की कि कुमटा स्वामेनाची शब्द दिले पनवेला करता म्हणून नाशिले किती की, की स्वामेले कोविड टायमारही तांेले मना आशिले थंय चातुर्मास करता काम बेंगलोर चातुर्मास करता म्हणून स्वामेन सांगून कडे कस की जाऊन तेही हे झाले तेही करता सो हे हुट्टूची तुम्ही जर पळले स्वामेल संकल्प हे ह्या चातुर्मास करता करताची मुक्का विलकसन चातुर्मास असा त्या आमगे गुरु स्वामेल संकल्प आशिले ताजे वयके भार आसा सो आम्ही तेतकून पहिले हे एक भार कसन आसा स्वामेल संकल्प ते एक परिपूर्ण केलं म्हळ्यार मस्त एक समाधान मिळता सो आम्हा हस हें करनाची किंतू आईच्या दिवसा कसं तुला भार सेव केलासाची ना आयच्या दिवसाक अभिवंदना कार्यक्रमा निमित्तान मस्त लोकांना हंगा सहकार दिले ते त्या ही लोकांक बऱ्यापण जाऊ तशी आम्ही ह्या संदर्भांत आशिर्वाद करताची तशीची अनेक लोक आज हंगा आईची मुष्टी काणी प्रसाद घेऊ का म्हणून ते मुष्टिकाणी प्रसाद तुम्ही घरांतू घेऊन गेल्या निमित्तानं तुमच्या घरांतू ना जे तुम उद्योग व्यवसाय तुमका मुकाबिल दिवसांतू तू बऱ्यापण घडका लक्ष्मी प्राप्ती नित्य निरंतर अभिवृद्धी जाऊ तशी जावो म्हणून ह्या संदर्भात पुन्हा आम्ही आशीर्वाद करताची देव सगळ्यांक बर घडवो तुमच्या घरांतू तुम्ही कर करत असले उद्योग व्यवसायांतू समाजांतू नित्य निरंतर क्षेमाभिवृद्धी नांदत अशी देवचरणी गुरुचरणी प्रार्थना करीत आम्ही आशीर्वाद मी मंगल घडताची श्री कृष्णार्पण मस्तू